नमस्कार मी विनिता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण ओल्या बोमलाची भाकरी पाहणार आहोत त्याआधी वाडवळी मेजवानीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी हिरव्या ओला लसूण घेतला आहे हात थंडीच्या दिवसात विकायला येतो ह्याची मुळं आणि पिवळी पडलेली पानं आपल्याला काढून टाकून जे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि तो मी ह्या भाकरीमध्ये वापरणार आहे सहा ते सात मी ओले बोंबील घेतलेत इथे मी दोन दोन इंचाचे बोंबलाचे तुकडे करून घेतलेत आणि ह्याचे मधला जो काटा आहे तो काढून घेतला आहे मी आता काटा काढून घेतल्यामुळे भाकरी खाताना ते सोपं पडतं मी कोळणीकडे जे बोंबील साफ करून आणले डोकं आणि शेपूट काढून आता ह्याचे आपण दोन दोन इंचाचे तुकडे करून घेतलेत आणि आता सरळ आपण जेव्हा तळण्यासाठी उघडतो ना तसाच हा एक एक तुकडा मध्यभागी चिरून घ्यायचा आणि मग असा अलगत त्या सुरीने त्याचा मधला काटा काढून घ्यायचा काटा काढून घेतल्यामुळे भाकरी खायला ना मध्ये मध्ये दातामध्ये ते काटे येत नाही आणि छान लागतं ते खायलासुद्धा भाकरी अशा पद्धतीने आपण सगळे साफ करून घेतलेले आहेत आता हे बोंबील मी स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये हिरवं वाटण घातलं आहे दोन चमचे आणि अर्धा चमचा मी मीठ घातला आहे म्हणजे बोंबलांपुरतीच आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं हे असंच मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे आता आपण भाकरी करण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ जाडसर असं दळलेलं आहे आणि हे आपण आता सहा ते सात मोठे चमचे घेतले म्हणजे साधारण एक मोठी वाटी असं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी ओला पातीचा म्हणजे हिरवा पातीचा कांदा जो येतो तो घेतलेला आहे एक जोडी मी पूर्ण घेतलेली आहे ओलं खोवलेलं खोबरं एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे दोन चमचे हिरवं वाटण घालते हिरवा लसूण मगाशी मी दाखवला होता तो चिरून आहे बारीक आणि तो ह्याच्यात घातलाय आता ह्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी भरून तेल आहे आता ह्याच्यात मी दोन चमचे मसाला घालते मी इथे वाडवळी मसाला वापरलाय तुम्ही तुमचा कुठलाही घरगुती घरचा जो वापरता तो घातलात तरी चालेल नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल एक चमचा हळद घालते चवीनुसार मीठ घालूया आपण बोंबलाला सुद्धा मीठ लावलं आहे त्यामुळे अंदाज घेऊन बरोबर मीठ घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यात आपण हिरवं वाटण मीठ लावलेले बोंबील जे मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेले ते तुकडे घालते आता आपण हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आधी हे नुसतंच मिक्स करून घ्यायचं आहे आपण वाटणसुद्धा घातलं आहे किंवा बोमलाचं सुद्धा थोडं थोडं पाणी सुटत असतं आणि हिरवा पातीचा कांदा पण आहे तर तेलसुद्धा आहे तर ह्या सर्व मिश्रणामध्ये हे पीठ जेवढं भिजेल तेवढं भिजवून घ्यायचं आणि नंतर मग हळूहळू आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत कोंबडी वड्यासाठी आपण जसं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं सैल असं आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यामुळे अंदाजाने पाणी घालत घालत आपण हे भिजवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा गरम मसाला घालते आता आपण मिक्स करून घेऊया ओला बोंबलाची भाकरी ही अगोदर मी केळफूल घालून बनवलेली आहे हा वाडवळी पारंपरिक प पदार्थ आहे आणि थंडीच्या दिवसात ही भाकरी अहंकाच केली जाते आता ह्याला आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत जाऊन ही भाकरीचं पीठ मळून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे भाकरी आपण केळफूल न घालता आहे म्हणजे केळफुल नसेल तरीसुद्धा ही भाकरी बनवली जाते ह्या बोंबलाच्या भाकरीला पोतेंडीसुद्धा बोलतात तर आपल्याला जसं जसं आता पाणी लागेल तसं आपण हे पीठ मिक्स करून घेऊया पाणी घालत घालत छान पीठ मळून घ्यायचं अगदी हलक्या हाताने म्हणजे भाकरी छान फुलते आता आपल्या भाकरीचं साहित्य सर्व मळून झालेलं आहे एक चॉपिंग पॅडवरती मी केळीचं पान ठेवलं आहे ताट घेतलं तरी चालेल ताटावर केळीचं पान ठेवायचं आणि ह्या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घेऊन मी ही भाकरी इकडेच थापून घेणार आहे भाकरी मी छोट्या आकारात थापून घेणार आहे कारण ती उलथवायलासुद्धा काहीकांना जमत नाही म्हणून छोटीशी भाकरीसुद्धा घालून आपल्याला ही भाकरी बनवता येते त्यासाठी मी छोटीशीच भाकरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि अशी थापून घ्यायची गोल आकारामध्ये आता आपली भाकरी पूर्ण थापून झालेली आहे आता गॅसवर मी एक मिनिटभर अगोदर तवा गरम करत ठेवला होता त्यावर अजून एक केळीचं पान ठेवलं आणि आपण भाकरी जी थापली ते पान सरकवून ठेवलं आहे आता ह्याच्यावर मी दुसरे दोन तुकडे घालते भाकरीच्या वर घालायचे आणि आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ही भाकरी भाजून घ्यायची आहे वीस मिनटं झालेत मी झाकण काढून घेतलं आहे आता ही भाकरी आपण उलथवून घेऊया म्हणजे वरची बाजूसुद्धा भाजली जाईल भाकरी होत आली की त्याचा एक छान खमंग असा वास यायला लागतो हे बघा छान खरपूस भाजलं आहे तर पुन्हा झाकण ठेवून पंधरा मिनटं भाजून घेऊया पंधरा मिनटं झालेत मी झाकण काढून घेते ही भाकरी छान खमंग अशी दोन्ही बाजूने भाजलेली आहे थोडी थंड झाली की मग ह्याचे आपण चौकोनी आकारामध्ये तुकडे पाडून घेऊया असे मी चौकोनी तुकडे करून घेतलेत थंडीच्या दिवसात नक्की ही बोमलाची भाकरी करून पहा